या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट। खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आमदार प्रशांत बम यांच्या शिफारशीनुसार क्रीडा विभागामार्फत शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले। खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आमदार प्रशांत बम यांच्या शिफारसीनुसार जिल्हा विभागामार्फत शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य देण्यात आले। यामध्ये क्रिकेट किट, हॉलीबॉल, चेस बोर्ड, बास्केटबॉल, फुटबॉल, बुद्धिबळ, भालाफेक, लेजिम, उंची मोजणीचे मीटर अशा प्रकारचे 3 लाख रुपये विविध प्रकारचे खेळणीचे साहित्य देण्यात आले। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, चांगले खेळाडू निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत बम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाच्या साहित्याचे वाटप केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनवणे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, माजी उपसभापती दिनेश आंभोरे, पंचायत समिती सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच ताराबाई आवटे, उपसरपंच संतोष जोशी, शालेय समिती अध्यक्ष दीपक जोशी, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप आवटे, ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव गायकवाड, सोनखेडा ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कसारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक गाडेकर सर, शिक्षक महाजन सर, काटकर सर, देशमुख सर, भागवत मॅडम, घोरपडे मॅडम, समीर सावजी आदी उपस्थित होते। रामलाल निंभोरे, AIN न्यूज, खुलताबाद।